तोक्ते वादळाचा सर्वात मोठा फटका हा वसई विरार शहराला पडलेला आहे. अनेक झाडं म्हणजे जवळपास मागील 2 दिवसात 200 ते 250 झाडंही उन्मळून पडलेली आहे आणि याच्यामुळे संपूर्ण वसई विरार परिसरात हा विजेचा खेळ खंडोबा झाला होता. तब्बल 36 तास या परिसरात लाईट नव्हती. तर तिकडे बोळींजमध्ये जापके आळीमध्ये हा ट्रान्सफॉर्मर पडला होता. आज सकाळी हा भला मोठा ट्रान्सफॉर्मर रस्त्यामध्ये पडला. महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले, परंतु त्या सुरुवातीला त्यांच्या आधिपत्यात नव्हतं कारण त्यांचं काम नव्हतं. यानंतर MSEBचे सर्व कर्मचारी अधिकारी तिथे आले, त्यांनी बघून गेले, परंतु या घटनेला आता 12 तास उलटून गेले तरी हा ट्रान्सफॉर्मर जागेवरून हल्ला देखील नाही. त्यामुळे ह्या ट्रान्सफॉर्मरशी रिलेटेड बोळींज परिसराचा सर्व परिसर आहे हा बंद आहे. आधीच मागील 24 तासापासून लाईट नाही, त्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मर येणार कधी? कारण हे जे काम आहे की हे काम लगेच होणार नाही, इथे नवीन ट्रान्सफॉर्मर आणावं लागणार आहे. कारण ट्रान्सफॉर्मरसोबत जर आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर त्याच्या आजूबाजूचं जे लोखंडी पोल आहेत ते देखील पडलेले आहेत, त्यामुळे लोखंडी पोल उभं करण्यापासूनचं काम करावं लागणार आहे. त्यामुळे पुढचे किती तास लागेल हे सांगता येत नाही. तर दुसरीकडे गेल्या 2 दिवसापासून तो सोसाट्याचा वारा वाहतो, त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका हा व्यापारी वर्गाला पडलेला आहे. व्यापारी वर्गाचे दुकानाचे फलक आहे ते बऱ्यापैकी, म्हणजे जवळपास वसईमध्ये 20 ते 25 अशा घटना घडलेल्या आहेत की त्यांचे बोर्ड जे आहेत ते खाली पडलेले आहेत. हे झालं वसईचं. अशीच घटना नालासोपारा, विरार, नायगावच्या सर्व परिसरात हे बोर्ड पडलेले आहेत. त्याच्यामुळे हा एक भुर्दंडच व्यावसायिकांना पडणार आहे. उद्या हे सर्व वातावरण निवळल्यानंतर आपल्या दुकानाचे पत्रे बदलावे लागणार आहे, बोर्ड पुन्हा बनवावे लागणार आहेत. जिथे अनेक ठिकाणी जर घराचे छपरे तर उडालेले आहेत, अशा प्रकारचे साईन बोर्ड देखील लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मागील 24 तासात वसई विरार परिसरात जवळपास 196 मिलीमीटरच्या आसपास इतका पाऊस पडला आणि हा विक्रमी पाऊस आहे की म्हणजे वसईच्या इतिहासात मे महिन्यात एवढा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा पाऊस पडलेला आहे. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली, परंतु संध्याकाळी पुन्हा वातावरण ढगाळ झालेलं आहे. त्यामुळे लोकांच्या मनात कुठेतरी साशंक आहे की रात्री पुन्हा वादळ आणि पाऊस येते की नाही. आपण आता हीच प्रार्थना करूया की हे तोक्ते वादळाचा आहे ते वसईपासून कुठेतरी पुढे जावं आणि थांबवावं, हीच आपण आता प्रार्थना करणार आहोत. HPLive साठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई.